खूप छान चित्रपटाची कथा काय सांगते, शिकवण काय, मेसेज काय चित्रपटाचा? स्त्रियांना खूप आदर्श द्यावा, स्त्रियांच्या बहिणी बहिणीमध्ये एकत्र हे असावं. सगळ्यांची कामगिरी कशी झाली? खूप छान वाटतं. केदार शिंदे खूप खूप केदार शिंदेंचं ह्या खूप छान हे आहे. पाच पैकी गुण किती झाले? सगळे सगळे. थँक्यू मॅडम. नाईस, चांगलं चांगला होता, आवडला. चित्रपटाची कथा काय, शिकवण काय सांगते? आता एवढी लगेच नाही सांगते. चांगलं सगळ्यांचे काम वगैरे कसे झाले? चांगले होते, सगळे स्वतःवरती डिपेंड झालेला असला. काय सगळ्यात जास्त आवडलं चित्रपट? ते बहिणी लोकांना सर्वांना एकमेकाला लावायला पाहिजे. सगळ्यांची कामगिरी कशी कशी? हा, चांगली चांगली. पाहायला आवडेल सगळ्यांना? हा. पाच पैकी किती गुण द्या? काय, पाच पैकी गुण किती द्या? पाचचे पाच. थँक्यू. छान 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 होता चित्रपट. काय बेस्ट आवडला? पूर्ण बायकांचं स्ट्रगल दाखवलं त्याच्यामध्ये. हा, सगळ्या म्हणजे ऑल म्हणजे सगळ्यासाठी आहे ते. सगळ्याला म्हणजे चांगलंच आहे, म्हणजे सगळ्या लेडीज आता विचार करतील की आपण पण आपली लाईफस्टाईल जगली पाहिजे. लोकांना आवडेल का चित्रपट? हो, नक्कीच आवडेल. पाच पैकी किती गुण? मी पाच पैकी पाच. मस्त चित्रपट. बेस्ट काय वाटलं? बाई तर बेस्ट आहे, म्हणजे याच्यातून खूप शिकण्यासारखं झालं, खूप शिकायला भेटलं. काही सगळ्यांची कामं वगैरे कशी झाली? एकदम परफेक्ट वयानुसारच्या मानाने खूपच छान होतं. रक्षकांना पाहायला आवडलं चित्रपट? हो. पाच पैकी किती गुण? पाच पैकी गुण किती द्या? पाच पैकी पूर्ण पाच माझ्याकडनं. क्या बात आहे. कसा होता अनुभव? बेस्ट काय वाटलं चित्रपटामध्ये? चांगला होता खूप, आणि खूप एन्जॉयमेबल होता. माहिती होते लेडीजचं काय काय आहे, कसे वेदना आहेत, प्रॉब्लेम आहे, हे सगळे ते इन्फॉर्मेशन दिले आणि सगळ्यांना समजून दिले. सगळ्यांची कामगिरी कशी झाली? सगळ्यांचे चांगले, व्हेरी गुड. सगळ्यांना पाहायला आवडले चित्रपट? हो, नक्कीच पाहायला हवे. पाच पैकी किती गुण? पाच ते पाच. मॅडम कसा होता अनुभव? पाच पैकी पाच. शिकायला काय भेटलं चित्रपटामध्ये? शिकवण काय चित्रपटाची? म्हणजे बघा, सगळेजणी बहिणी असतात, त्या वेगवेगळ्या म्हणजे त्याच प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळेच आहेत. आणि ह्या म्हणजे प्रॉब्लेम वेगवेगळे असले तरी त्या म्हणजे स्त्रियांना समजून घ्या असं. हा, सगळ्यांची कामं वगैरे कशी झाली? पाहायला आवडेल सगळ्यांना. खूप मंगळागौरचा इव्हेंट कसा वाटला चित्रपटामध्ये? एक नंबर. मी व्हिडिओ पण करून घेतले. थँक्यू मॅडम. खूप छान महाराष्ट्राची संस्कृती मंगळागौर दाखवलाय, कशा प्रकारे ते दाखवलीच पाहिजे. कुठेतरी जपतोय कोणतरी अजून, आणि आता ते असं बघायला भेटत नाही, पण ह्या पिक्चर मध्ये खूप म्हणजे आम्हाला बघायला पण मिळालं. मेंटेन करायचंय ना, हा एक छान मेसेज जातो या पिक्चर. एवढं पात्र दाखवलं, कसं कोणतं एखादा पात्र सगळ्यात रिलेटेबल वाटलं चित्रपटामध्ये? रिलेटेबल असं नाही, सगळेच कुठे ना कुठे प्रत्येकाशी काही ना काहीतरी रिलेशन वाटतं, आपलंही पर्सनली प्रत्येक कॅरेक्टरशी असं वाटतं. पाच पैकी दहा पैकी दहा दे. पाच पैकी दहा.